नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत फ्लॉवरची भाजी। तर फ्लॉवरची भाजी ही खूप झटपट बनते, खूप पटकन बनते। तर इथे मी घेतला आहे फ्लॉवर, थोडासाच घेतला आहे डब्यासाठी करणार आहोत आपण। तर इथे थोडा फ्लॉवर घेतला आहे, तो आपण छान असं बारीक कट करून घेऊया। आणि इथे मी एका पातेल्यामध्ये छान असं पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि हा कट केलेला फ्लॉवर त्यामध्ये आपण घालणार आहोत। तर हा छान असा आपण बॉईल करून घेणार आहोत, जेणेकरून हा छान असा परतेल आणि खूप पटकन झटपट भाजी बनते। 5 मिनिटात फ्लॉवर छान असा शिजून येतो। इथे जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे, थोडासा क्रंचीनेस असा ठेवायचा आहे। तर इथे मी छान असं ते शिजून झाल्यानंतर, उकडल्यानंतर त्याला मी काढून घेतलं आहे, त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि आपण त्या फ्लॉवरला फोडणी देणार आहोत। तर कढईमध्ये मी तेल घेतलं आहे। तर इकडे साईडला मी एक बारीक टोमॅटो कट करून घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, थोडंसं लसूण घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे कट करून। तर आपण ह्याला फोडणी देणार आहोत। तर कढईमध्ये मी जिरं घातलं, कढीपत्ता घातला, लसूण आणि त्यानंतर आपण टोमॅटो घातलं आहे। टोमॅटोचं छान असं शिजत आल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत सुके मसाले, हळद, लाल तिखट, धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ इथं बेताना घाला, कारण आपण फ्लॉवर उकडून घेताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, तर इथे थोडं कमी मीठ घाला। आणि त्यामध्ये आपण जी फ्लॉवर शिजून घेतली आहे ती आपण इथे घालणार आहोत। छान असं आपण एकजीव करून घेऊया, त्या तेलामध्ये छान असं परतून घेऊयात। छान अशी ही भाजी लागते, एकदम चटपटीत बनते, खूप पटकन बनते, अगदी कमी वेळामध्ये बनते। तर नक्की ट्राय करा। आणि ते 1-2 मिनटं आपण ह्याला फ्राय करून घेऊयात। 1-3 ते 4 मिनटामध्ये इथे फ्राय होतात छान अशा। तर आपण इथे फ्राय करून घेऊयात आणि त्यावरती आपण घालणार आहोत मॅगी मसाला। मॅगी मसाला नक्की घाला शेवटी, थोडंसं शिजून झाल्यानंतर। तुम्ही बघू शकता इथे चव छान आली आहे, इथे कलर छान आला आहे त्याला आणि चव देखील खूप भन्नाट लागते। तुम्ही नक्की या पद्धतीनं ही रेसिपी ट्राय करा। इथे मी मॅगी मसाला घातला आहे आणि थोडीशी वरतून आपण आता कोथिंबीर घालणार आहोत आणि इथे आपली फ्लॉवरची भाजी रेडी। या पद्धतीनं रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। छान असं आपण हे मिक्स करून घेऊयात आणि आपली इथे भाजी आता ही रेडी आहे। गॅसची फ्लेम आपण ऑफ करणार आहोत। तुम्ही ही भाजी अगदी झटपट बनते, कधीही करा, खूप चविष्ट लागते, स्वादिष्ट लागते आणि एकदम अगदी सोप्या पद्धतीनं आपण ही केली आहे। खूप झटपट अशी बनते, तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आला आहे। नक्की ट्राय करा, खूप छान चमचमीत लागते, टेस्टी लागते, नक्की ट्राय करा। थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग।